या गोष्टींची कबुली द्यायला सुरुवात करायला हवी मी माझ्या मुखाने चांगल्या गोष्टी बोलते मी निराश करण्यासाठी माझ्या मुखाचा वापर करत नाही प्रोत्साहनासाठी त्याचा वापर करते मी माझ्या शब्दांनी आशीर्वाद देते शाप नाही आणि मी रोज अशीच प्रार्थना करत असते असं बायबलमध्ये म्हटलंय प्रभू माझ्या तोंडाचे रक्षण कर जेणेकरून मी माझ्या जिभेने तुझ्या विरुद्ध पाप करू नये मला वाटलं इथे थोडीशी शांतता असेल पण तुम्ही सगळे मात्र एक सांगू आपण या ठिकाणी सतरा सतरा हजार विश्वासणारे आहोत तुमचं देवावर प्रेम आहे आपल्या सगळ्यांना आशा आहे स्वप्न आहेत आपल्या प्रार्थनाही आहेत म्हणूनच मी तुम्हाला सांगू शकते की तुमच्यापैकी काही जणांना आणि मलाही परिणाम न दिसण्याचं कारण जेव्हा मला वाटायचं मी परमेश्वरासाठी थांबले पण मी देवाच्या प्रतीक्षेत नव्हते तो प्रतीक्षेत होता की मी कधी सैतानाशी असहमत होऊन त्याच्याशी सहमत होती येते आमेन आपण या ठिकाणी आणखी काही वचन बघूया दररोज प्रार्थना करायला सुरुवात करा नीतीसूत्र अध्याय आठ वचन सहा ते आठ ऐका कारण मी उत्कृष्ट गोष्ट सांगणार आहे माझ्या वाणीतून सरळ गोष्टी निघणार आहेत माझं तोंड सत्य बोलत माझ्या वाणीला दुष्टपणाचा वीट आहे माझ्या तोंडाची सर्व वचने न्यायाची आहेत त्यात काही वाकडे व वा विपरीत नाही मी तुम्हाला एक वही घ्यायला सांगते नीतीसूत्र वाचायला सुरुवात करा आणि मुख किंवा शब्दांविषयी लिहिलेलं प्रत्येक वचन तुम्ही सुवाच्य अक्षरात लिहून काढा आणि बसून केवळ म्हणा की देवा केवळ तुझ्या कृपेनं आणि दयेनं मी हे स्वतःहून करू शकणार नाही पण मी सहकार्य करीन मी माझ्या वाटेचं काम करीन मी प्रार्थना करीन मी कबूल करीन आणि मी माझं तोंड वापरणार नाही आणि काही झालं तरी सैतानाला माझ्या तोंडाचा वापर करू देणार नाही स्तोत्रसहिता एकोणीस चौदा माझ्या मुखातले शब्द आणि मनातले विचार तुला मान्य असो हे प्रभू माझ्या मुखातले शब्द आणि माझे विचार दावीद म्हणतो ते तुला मान्य असोत तुला माझ्या देवा पण सत्य हेच आहे की चुका तुम्ही सुद्धा करणार पण त्या तुमच्याकडून झाल्यावर माझ्याकडूनही झाल्यावर आपण पश्चाताप करायला हवा तुम्हाला एक सांगू का आपण एका गोष्टीसाठी आपलं मुख वापरता कामा नाही खरंतर सहा गोष्टी आहेत ज्यासाठी आपण आपलं तोंड वापरू नये पण या संदेशाला येतानाच मला तो तो मला होतं ते करून घेता येणार नाही एक गोष्ट जी बायबलनुसार आपण करू नये ती म्हणजे न्याय चहाडी न्याय चहाडी आणि निंदा करणं नको त्या जागी न मागता आपलं मत देणं तर माझी आणि डेव्हची गोष्ट मी एका रेस्टॉरंटमध्ये गेले केले जिथे आम्ही बऱ्याचदा खाल्ल्यामुळे आम्ही तिथल्या लोकांना ओळखत होतो आणि डेव्हच्या लक्षात आलं तिथे काम करणारी एक मुलगी काम सोडून गेली आहे आणि म्हणून मी तिथे डेव्हला मी असं म्हटलं मी नावं आहे मी असं डेव्हला म्हटलं की आ, मेरी मेरी इथे आता दिसत नाही आहे तर तो, तो म्हणाला नाही ती ती सोडून गेली मी म्हटलं की कुठे गेली तर ती म्हणे तो म्हणाला की ती आणि जॉन तुला ठाऊक आहे ना या या हॉटेलचा एक कर्मचारी तर त्या दोघांची मैत्री झाली ते बाहेर फिरायला जायला लागले आणि मग त्यांनी त्याने, त्याने मात्र तिच्या सगळ्यात जीवाभावाच्या मैत्रिणीशी लग्न केलं आणि तो तो इकडेच आहे पण ती मात्र काम सोडून दुसरीकडे गेली मग आम्ही परतना गाडीत मी डेव्हला म्हटलं की मेरीजचं काय झालं ते मला मला माहिती आहे अमुक अमुक हॉटेलमध्ये ती काम करते आता बघा तो म्हणाला जॉन आणि तिच्या मैत्रीविषयी ती ती आणि जॉन देव म्हणाला ती त्याच्यासोबत काय करायची मी पुन्हा म्हटलं त्यांची माहिती होती आणि देव म्हणाला पण तो दिसायला इतका खास नव्हता आणि मग त्यावर मी म्हटलं हो ना तिच्यासाठी काही खास निवड नव्हती <laughs> देव म्हणाला खरंय ना तिला यापेक्षा चांगला कुणीतरी मिळाला असता <laughs> आणि बघा अचानक मी म्हंटल आपण काय करतोय कुणी फिरावं हे आपण का ठरवतोय आपण निष्कर्ष काढला ते दिसायला चांगले नाहीत आणि आम्ही दोघं गाडीतच होतो आणि देव म्हणाला हे परमेश्वरा आम्हाला क्षमा कर कृपा करून क्षमा कर मला मला क्षमा कर देवा मला क्षमा कर आणि बघा बघा कसं असतं जेव्हा आपण स्वतःला असं काही करताना पकडतो किती मूर्खपणा असतो हा बघा तुम्ही असं वागत नाही का तुमच्या लक्षात येतं ते शब्द व्यर्थ आहेत त्यात सकारात्मक सामर्थ्य मुळीच नाहीये आता बघा लक्षात घ्या सामर्थ्य नष्ट करणारे शब्द तुमच्या आयुष्यातले किल्ले पाडण्यासाठी मी तुम्हाला काही शस्त्र देऊ इच्छिते आणि हे एक असं शस्त्र आहे जे तुमच्या आयुष्यात सामर्थ्याची भर घालणार आहे आणि सैतानाचं सामर्थ्य काढून घेणार आहे आपण काय करू शकलो असतो चॉईस मायर जगभर सेवा कार्य चालवणारे <laughs> आणि मग आम्ही असं म्हटलं की आपण जे काही बोललो त्याने ती दुखावली गेली असावी आणि म्हणूनच आपण तिच्यासाठी प्रार्थना करूया की तिच्या भावनेतून बाहेर पडेल आणि देव तिच्या आयुष्यात उत्कृष्ट अशी व्यक्ती आणेल तिच्या नव्या कामात ती आशीर्वादित व्हावी अशी प्रार्थना आपण करूया आम्ही तसं करू शकलो असतो आम्ही देवाला आनंदी करू शकलो असतो आणि तिला मदतही आणि आणि, आणि आपल्या तोंडाने जेव्हा आपण काही वाईट गोष्टी बोलतो मला विश्वास आहे त्याचा परिणाम आपल्या आनंदावर होतो मला पूर्ण विश्वास आहे की त्याचा परिणाम आपल्या आनंदावर होतो माझ्या डोक्यात आता हे एक वचन आलेलं आहे आणि आपण ते पटकन वाचूया मी ते वचन स्क्रीनवर सुद्धा दाखवणारे याकोप अध्याय एक मी काही गमतीशीर बोलले का स्वतःला धार्मिक समजतो प्रभूची स्तुती असो नित्य नियमाने विश्वासाच्या सर्व रीतीभाती पाळणारा आणि आपल्या जिभेला आया घालत नाही <laughs> पण आपल्या मनाला भूल घालतो तर त्याची धार्मिकता व्यर्थ असते निरुपयोगी आणि निष्फळ अ बायबल म्हणता आपण एकाच तोंडाने देवाची स्तुती आणि माणसाची निंदा करू नये कुणाला <laughs> तरी प्रकटीकरण होतच असेल आज बघा जेव्हा येशू त्या ठिकाणी होता त्याची वधस्तंभावर जाण्याची वेळ वेळ आली होती त्याला माहित होतं तो, तो, तो गेटचे शेमनेच जाणार आहे आणि त्याला खूप सोसावं लागणार आहे आणि योहान चौदा तीस मध्ये तो आपल्या शिष्यांना म्हणाला आता आता वेळ जवळ येते मी तुम्हाला सांगत होतो ती वेळ जवळ येतेय आणि काय म्हंटल ते ऐका यापुढे मी तुमच्या बरोबर बोलणार नाही कारण तो दुष्ट येत आहे आणि माझ्यामध्ये त्याचं काही नाही तो काय म्हणतोय तुम्हाला सांगू मला हे आता समजायला लागलं आहे मला ज्या गोष्टीसाठी पाठवलंय त्यात मी कुणाच्या कल्पनेपेक्षाही अधिक तणावात तणावात असणार आहे आणि चक्क युद्धापेक्षा एक मोठं युद्ध चालू हो तर चांगल्या आणि वाईटाचं युद्ध सैतान आणि परमेश्वरातलं युद्ध आणि येशू आपल्या खरेपणात म्हणाला माझ्या आयुष्यात सैतानाला प्रवेश नाही आणि काही निरर्थक बोलून मी त्याला संधी देणार नाही म्हणून मी गप्पच बसणार आहे कारण जेव्हा तुम्ही तणावात असता लक्षात ठेवा समजून घ्या जेव्हा तुम्ही तणावात असता सर्वोत्तम गोष्ट म्हणजे सगळ्यात बरं म्हणजे तुमचं तोंड बंद ठेवा कुठेतरी एकटे जा आणि फक्त शांत बसा कारण जेव्हा आपण तणावात असतो सर्वाधिक वेळेला आपण अयोग्य गोष्टीच बोलत असतो हो तुम्ही वागता त्यापेक्षा मी बरं बोलतेय आता मला परत एकदा सांगायचंय तुम्ही केवळ प्रार्थना 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 प्रार्थनाच करा तुमच्या मुखाचं तारण झालंय परमेश्वराने बोलूनच आदाम आणि हवेला आशीर्वाद दिले गणनात तो म्हणाला तुम्ही लोकांना आशीर्वादित करा ती प्रार्थना इतकी मौल्यवान आहे की पित्याकडून मिळणारा प्रथम जन्मलेल्याचा आशीर्वाद इसहाकाकडून मिळवण्याकरता याकोबाने खोटेपणा केला लबाडी केली आणि फसवलं देखील आणि जेव्हा इसाहाकाच्या लक्षात आलं की त्याची फसवणूक आहे त्याने चुकीच्या मुलाला आशीर्वाद दिला होता तो म्हणाला मी ते बोललोय आणि आता मी ते परत घेणार नाही एकदा का आपले शब्द बाहेर पडले कित्येकदा आपल्याला ते परत हवे असतात म्हणून आपण किमान एक गोष्ट करू शकतो प्रार्थना देवा कृपा करून त्याबद्दल काहीतरी करते रद्द कर मला क्षमा कर क्षमा कर मला सांगा तुम्हाला हे अधिक खोलवरपणे समजलंय का सांगा मला तुम्ही आपले शब्द आपल्या आध्यात्मिक परिपक्वतेचे सूचक असतात तुम्ही किती वेळा चर्चला जाता ते महत्वाचं नाही तुम्ही काय बोलताय त्यावरून मी तुमची आध्यात्मिक परिपक्वता सांगेन <laughs> तुम्ही केवळ स्वतःविषयीच बोललात तर तुम्ही स्वार्थी <laughs> जर तुम्ही इतरांची निंदा करत बोलाल तर बहुदा तुमचा आत्मा धार्मिक असेल पण धार्मिकांना वाटतं की ते इतरांपेक्षा बरे आहेत आणि म्हणून त्यांच्या मुखातून न्याय आणि निंदाच बाहेर येते मला तुम्ही आवडता एक सांगू मी तुम्हाला अशी कुठलीही गोष्ट खाऊ घालणार नाही जी परमेश्वराने मला खाऊ घातलेली नाही पण मी तुम्हाला एक करायला सांगेन तुमच्या मुखाचा वापर केवळ चांगल्यासाठीच करा आज निश्चय करा की आशीर्वाद देण्यात तुमचं मुख इतकं व्यस्त असेल की तुम्हाला नकारात्मक नकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्यावंच लागणार नाही कारण योग्य गोष्टी करण्यात तुम्ही इतके गर्क असाल की अयोग्य गोष्टींसाठी जागाच उरणार नाही अजिबात सगळ्यांच्या जवळ जाऊन त्यांना बरं वाटू द्या धन्यवादित वाटू द्या तुमचे धन्यवाद बोलून व्यक्त करा तुमच्या मुखाचा तुमच्या मुखाचा वापर आशीर्वाद देण्यासाठी करा आमेन जॉन आणि स्टेसे तुम्ही इथे मी आभारी आहे तुमची मला हे सांगताना आनंद होतोय की येणाऱ्या विमेन्स कॉन्फरन्ससाठी तुम्ही पाहुणे वक्ते असणार आहात आम्हालाही आनंद होतो आम्ही खरंच उत्सुक आहोत आणि मला आमच्या प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की आम्ही कुणाला जेव्हा बोलवतो तेव्हा दक्षता घेतो कारण आम्ही जाणतो की हे लोक या सभेला येण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करत असतात त्यांच्यासाठी ही मोठी बाब असते खूप आणि ते परमेश्वरावर विश्वास ठेवून येतात आणि आपला विषय पुनर्स्थापना आणि म्हणूनच मला तुम्हीही आठवलात कारण तुम्ही या विषयावर बरंच काही शिकवता हे आम्ही जाणतो आणि तुम्ही अनुभवी आहात तर जेव्हा मी पुनर्स्थापना म्हणते की परमेश्वर पुनर्स्थापना करणार आहे तेव्हा याचं महत्व काय <laughs> ओ मला तर अगदी उडी मारावीशी वाटते सभेकरता या होऊन चांगला विषय मला सुचूच शकत नाही खरोखर ख्रिस्ती धर्माचा हा विषय मी जेव्हा विचार करते की कसं जेव्हा परमेश्वर जीवनाची किंवा वैवाहिक जीवनाची मनुष्याची पुनर्स्थापना करतो तेव्हा ते, ते सुरुवातीपेक्षा ते अधिक सुंदर होतं वैयक्तिकरित्या वा वाढत असताना पित्याच्या गैरहजेरीत आणि तुम्हाला तर गोष्ट माहिती आहे की हा विषय बऱ्याच लोकांकरता सहज आहे मी दुखावलेले होते अशी दुखावले एकही व्यक्तीने जिने हे अनुभवलं नाही पण हे नाकारत नाही बरोबर मी खूप वाईट रीतीने दुखावले गेले होते आणि मला मिळालेल्या जखमांमुळे मला वाटणारी सर्वात सत्य गोष्ट हीच होती की मी नैराश्य आणि आज ना उद्या सर्वांनाच हे कळेल जॉनला सुद्धा आणि ते मला सोडून जातील मला आठवतं की मी पहिल्यांदाच परमेश्वरासोबत फिरायला गेलेले त्या भयंकर दिवसानंतर माझ्या घरातून बाहेर पडलेले आणि मला त्यांच्याबरोबर राहायचं नव्हतं आणि त्यांनाही मी नको होते मी सृष्टीच्या निर्मिती करता परमेश्वराची स्तुती करू लागले खूप अद्भुत होत ते <laughs> आणि मी माझ्या मनी ऐकलं की तुला आवडलं याचा मला आनंद आहे लाडक्या मुली मी म्हटलं काय मी तुझी लाडकी उत्तम आई नसताना उत्तम पत्नी नसतानाही अशा वेळी तुला मी आवडते आणि लाडकी वाटते आणि परमेश्वरा करता मी कोण हे मी समजायला सुरुवात केली होती त्याने माझ्या मनाला सांत्वन मिळालं जेणेकरून एक उत्तम आरोग्य एक मुक्ती आता खूप उशीर उशीर झालाय असाच विचार आपण करावा असं सैतानाला अगदी बरं सैतानाला वाटतं आणि जरी आपण धीर धरायचा निश्चय केला तरी आपल्या दयनीय जीवनात आपल्याला सर्वोत्तम अपेक्षा दुसऱ्या दर्जेचं उत्तम लाभतं कारण आपण प्रथमाला मोकलेलो असू आपलं आयुष्य गोंधळून टाकणारं कृत्य आपण किंवा इतर कोणी केलेलं असतं आणि मला मला आठवतंय जेव्हा माझ्या वडिलांनी माझं लैंगिक शोषण केलं होतं मला ते आठवतंय अगदी स्पष्ट की माझंही जर असं आयुष्य असतं तर किती बरं झालं असतं जे कधीच नसणार आहे मी अशी नसते तर मी अशी असते तर माझ्या बाबतीत हे असं काही घडलंच नसतं तर कितीतरी लोक त्या क्षणातच फसतात जेव्हा त्यांच्यासोबत काहीतरी वाईट घडतं आणि जे त्यांच्या नियंत्रणापलीकडे असतं किंवा त्या क्षणी जेव्हा त्यांनी एखादी वाईट वाईट गोष्ट केली आणि चांगली बातमी ही आहे की येशू हा आपल्याला त्यातून बाहेर काढायला आलाय परत बरुबरा, परत बरुबरा। ते मिळवून द्यायला आलाय परमेश्वराच्या इच्छेनुसार त्या सुंदर गौरवी स्थळी आपल्याला न्यायला आलेला आहे आणि म्हणूनच की बघा आज ही इतकी मोठी संधी आहे जगभरातील सगळ्यांना सांगायची की अजूनही उशीर झालेला नाही अजूनही उशीर झालेला नाही तुम्ही इतकं काही वाईट केलेलं नाही की परमेश्वर तुम्हाला तुमच्या या स्थितीतून उंचावणार उंचावणार नाही बायबल म्हणतं परमेश्वराचा हात लहान नाही आणि मला हे खूप कारण तुम्ही मनापासून बोलता ते सत्य आहे अजूनही उशीर झालेला नाहीये काही अति करत नाही तुम्ही इतके हतबल नाही जेव्हा परमेश्वर माझ्याशी बोलला म्हणाला जॉईस तू इतकी म्हणजे मी तुझ्या बाबतीत चकित नाहीये म्हणजे मला असं नाही मला चकित केलं अशी प्रतिक्रिया माझी नक्कीच नाहीये देवाला सगळं माहितीये सुरुवात शेवट आणि आपल्याबद्दलचा प्रत्येक तपशील तो जाणतो आणि तरीही तो आपलीच निवड करतो हो। आणि त्याच्याशी नातं उडायला सांगतो कारण तुमची जीवनगाथा त्याला ठाऊक असल्यामुळे तो तुमच्या आठवणी बऱ्या करू शकतो ही सर्वात सामर्थ्यशाली गोष्ट आहे तो केवळ वर्तमानाचा परमेश्वर नाही किंवा स्वर्गीय भविष्याचा नाही तर नहीं। नहीं। तो भूतकाळाचा देखील परमेश्वर आणि तो आता तुमच्या जीवनात परतून त्या आठवणींपासून तुम्हाला बरं करू शकतो जेणेकरून तुम्हाला त्यांचा पुन्हा त्रास कधीही होऊ नये आता ही म्हण आपण बऱ्याचदा ऐकतो माझ्यासोबत व्यावहारिक आठवणींना बरं करणं आपल्यापैकी बहुतेक जण आपल्याच कहाणीत फसलेलो असतो तो दिवस जेव्हा आपण शाळेत लाजीरवाण्या स्थितीमध्ये फसतो किंवा जेव्हा आपले वडील आपल्याशी वाईट वागलेले असतात किंवा एकोणीसाव्या वर्षी जेव्हा स्टेसीचा बलात्कार झालेला आपण त्याच आठवणींमध्ये फसतो आणि आपल्यातला एक भाग अजूनही घाबरलेला असतो आपल्यातला एक भाग अजूनही चिडलेला असतो ठीक आहे त्या त्या क्षणात येशूला आमंत्रित करूया कारण तो सर्व क्षणांचा परमेश्वर आहे पुन्हा येऊन आपल्याला स्वच्छ करण्यासाठी त्यातून आपल्याला मुक्त करण्यासाठी तो चक्क आपला भूतकाळ पुन्हा नव्याने लिहिल तो तुम्हाला त्यातून मुक्त करेल तुम्ही त्याला करू दिलं तर अर्थातच प्रकटीकरण तीन मधलं सुप्रसिद्ध वचन मी दारात उभा राहून ठोकतोय बरोबर आणि तो चक्क म्हणतो की मला आत येऊ दिलं तर बरोबर मी आत येईन आणि म्हणून आपल्या मनात बांधलेले किल्ले ज्यांना दगडांच्या भिंती आहेत आपण त्या पुन्हा उघडून म्हणतो येशू त्या आठवणींमध्ये प्रवेश कर माझ्या जीवनाच्या त्या काळात ये तुम्हाला सांगतो आपण त्या सभेमध्ये अगदी याच विषयावर बोलणार आहोत आपला विश्वास बदलायला हवा हो, सोपं आहे बायबल म्हणतं तुमच्या विश्वासानुसार तुमच्या सोबत हो बायबल हे नव्या विश्वासाचा साठा आहे पूर्णपणे आपल्या मनाचं नवीकरण झाल्यावर परमेश्वरानुसार विचार करणं जगाच्या विचार पद्धतीनुसार नव्हे नव्या जीवनात तुम्हाला प्रवेश मिळतो आणि तुम्ही खरोखर विश्वास ठेवता तुम्ही खरोखर विश्वास ठेवता आणि हे केवळ एक वचन आहे असं नाही तर सर्व गोष्टी मिळून तुमच्या कल्याणासाठी काम करतात त्या चांगल्या असतात म्हणून नाही तर परमेश्वर चांगला आहे म्हणून आणि म्हणून माझ्या बालपणी काय झालं एकोणीसाव्या वर्षी बलात्कार झाल्यावर तुझं काय झालं तुला मद्यपान करणारे वडील होते आणि इतर असंख्य दयनीय गोष्टी ज्या तुम्ही आज पाहताय आणि त्या गोष्टी चांगल्या त्या गोष्टी चांगल्या नव्हत्या त्या, त्या गोष्टींची योजना देवाने केलेली नव्हती त्या सैतानाने आपला नाश करण्यासाठी घडवून आणलेल्या गोष्टी होत्या yes. पण आपल्याकडून काढून घेण्यात काढून घेण्यात आलेल्या गोष्टी परतून देणारा आपला परमेश्वर आहे आणि परमेश्वर चांगलाय असा विश्वास जर आपण ठेवला तर कितीही विचित्र परिस्थिती असली तरीही देव चांगला असल्यामुळे तो ते आपल्या भल्यासाठी फिरवू शकतो आणि आपल्याला चांगली व्यक्ती बनवू शकतो Oh. तो अद्भुत आहे तो पुनरुत्थानाचा परमेश्वर आहे म्हणून या गोष्टी होतात त्या झालेल्या आपल्याला आठवतात पण त्यांच्यातल्या मृत्यूचा डंक काढून टाकण्यात आला बरोबर <laughs> होय आणि देव तसं करतो तुम्ही अनुभवलेली दया आम्ही अनुभवलेली दया हे सेवा कार्य परमेश्वराविषयी आपण जाणाऱ्या गोष्टी आपण सहन केल्यामुळे बहुतेक जण त्यांची कहाणी बदलणार नाही जेव्हा परमेश्वर त्यांचा ताबा बरोबर एक सांगू मी शिकवणीत माझी कहाणी असं तुम्हाला असं नाही का कधी वाटत की तुम्ही त्या गोष्टींविषयी बोलता ज्या तुमच्या बाबतीत बऱ्याच काळापूर्वी घडून गेल्या तुम्हाला असं नाही वाटत की ही कोणीतरी एक परिचित व्यक्ती आहे जिला तुम्ही खूप वर्षापूर्वी ओळखत होतात मला आठवत जेव्हा मी बोलते त्या छोट्या छोट्या मुलीविषयी जिने इतकी वर्ष लैंगिक छळ सोसला आणि मी त्याविषयी एका खरंच आ, एका काल्पनिक पद्धतीने बोलते कारण बायबल बायबल असं म्हणतं जेव्हा तुम्ही ख्रिस्तात असता तुम्ही एक नवी उत्पत्ती असता जुन्या गोष्टी निघून जातात जसं तुम्ही म्हणाला तुम्हाला त्या आठवतात पण आपल्यालाही त्या सध्या आठवतात पण त्यात हेतू असा असतो की कुणाला तरी मदत करण्याचा मी त्या उगाच आठवत बसत नाही खेद मानत नाही किंवा स्वतः स्वतःला वाईट वाटून घेत नाही आणि आणि मी अगदी दुखी, दुखी वगैरे होत नाही आपण नवी नवी उत्पत्ती आणि ही पुनर्स्थापना जी देव करतो एक सुरुवात जसं मी आमच्या लग्नाच्या सुरुवातीच्या काळाचा विचार करतो जणू खूप काळ लोटलाय आम्ही बर, एकदम वेगळेच लोक आहोत आणि विचार येतो हे कस शक्य झालं हे कसं घडून आलं पण पहा पुनर्स्थापनेचं पुनस्थापनेच हे सर सौंदर्य आहे याचा परिणाम पाण्यातल्या खळखळाटासारखा असतो बरोबर आम्ही मदत घेतली आम्ही ख्रिस्ताचा धावा केला आणि जेव्हा तो आम्हाला आतून बाहेर बरं करायला लागला त्याने आमचं वैवाहिक जीवन बरं केलं आम्ही दोनदा घटस्फोट घेता घेता राहिलो बरोबर त्याने आमचं वैवाहिक जीवन जोडलं त्याने आमचं घर जोडलं आणि तिथून सुरुवात झाली आणि आता आमचं पुनःस्थापनेचं सेवा कार्य आहे कारण त्याची सुरुवात इथे झाली हो, बरोबर हो, आम्ही अनुभवलंय की प्रभू चांगला आहे ते आरोग्य जे उपलब्ध होतं ते माझ्या कल्पनेपलीकडचं होतं हे सत्य आहे जेव्हा मी माझ्या भूतकाळाच्या गोष्टी सांगते आणि असं वाटतं की जणू मी वेगळीच व्यक्ती आहे कारण मला तसा प्रश्न पडलेला आहे की तुला मी आवडते का मी मागे लागण्यालायक आहे का आणि माझ्या बालपणापासून तारुण्यापर्यंत मला एकच उत्तर मिळालं नाही मुळीच नाही परमेश्वराने त्याचं उत्तर अगदी पुष्टी पद्धतीने दिलं आहे की तुला शोधलं गेलंय तू आवडती आहेस तुला माहित नाही पण पृथ्वीच्या रचने अगोदर परमेश्वर आपल्याला निवडून घेतो अगदी बरोबर खरंच किती अद्भुत आहे की परमेश्वर आपल्याला निवडून घेतो मग त्याची प्रीती आपल्यात परिवर्तन आहे निश्चित जाणते मला थेसलनी का यातली ती वचन आवडतात जातो म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या परतीपर्यंत तुमचा आत्मा अंतरात्मा आणि शरीर दोषही नसो परमेश्वर संपूर्ण व्यक्तीची पुनस्थापना करू इच्छितो बरोबर तो, तो आपल्या सर्वांमध्ये आणि सर्वांकरता पुनस्थापना इच्छितो मला मला वाटतं मला नाही वाटत की पुष्कळांना माहित आहे की हा ख्रिस्ती धर्म आहे नाही त्यांना नाही माहीत मला वाटतं पुष्कळ लोक तर असं म्हटलं तर चालेल बहुतांश लोक निदान मी तरी अनेक वर्ष अशीच होते माझ्यासाठी ख्रिस्ती होणं म्हणजे रविवारी चर्चला जाणं त्यातल्या त्यात चांगलं चांगलं बघण्याचा प्रयत्न करणं आणि आणि हे चांगलं चांगलं असण्याचा प्रयत्न करणं आणि बायबल मधला एक अध्याय मी रोज कर्तव्य कर्म म्हणून वाचते समजलं नाहीये माझी ती छोटीशी दयनीय प्रार्थना म्हणायचे मी त्याला दयनीय म्हणते कारण त्यात विश्वासच नसायचा अजिबात आणि हे केवळ कर्तव्य म्हणून केलं जायचं पण खेदाची बाब ही की मी खरोखर मनापासून विश्वास ठेवायचे की येशू माझा तारणार आहे कृपेद्वारे तारणाचं धर्मतत्व मला समजलं आणि त्यावर मी मनापासून विश्वास ठेवला मृत्यू झाल्यास मी स्वर्गातील गेले असते पण इथल्या माझ्या जीवनात मी एक दयनीय माणूस म्हणूनच जगले असते आणि इतर लोकांना दयनीय करण्यातही मला बरंच यश मिळालं असतं पण 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 त्याला ओळखणं म्हणजे अनंत जीवन परमेश्वराला ओळखणं केवळ एखाद्या इमारतीत आठवड्यात एकदा जाणं नव्हे कर्तव्य पार पाडणं नव्हे आणि हे शिकणं की त्याला तुमच्या प्रत्येक क्षेत्राची काळजी आहे आणि तो, परत तो बरे। 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 ते परत मिळवून देऊ इच्छितो आणि खरंच मी या सभेविषयी खूप उत्सुक आहे तुम्ही दोघं तिथे येणारे त्याचा मला खूप आनंद होतोय कारण पुनर्स्थापना या विषयावर शिकवणारे आजच्या काळातले तुम्ही सर्वश्रेष्ठ असे शिक्षक आहात आणि मला वाटतं की तुम्ही साध्या सोप्या रीतीने सांगताय आणि आपण सर्वसाधारण हो, आहोत आणि मी फेंटनहून आले तुम्ही कोलेराडो मधले आहात आणि आपण सर्वसाधारण लोक आहोत ज्यांनी घोळ केले आणि परमेश्वराला आमंत्रित केलं बदल करण्यासाठी आणि आता आता आपण म्हणतोय की आपली पुनर्स्थापना झाली आपण खास व्यक्ती नाही आहोत परमेश्वर जे एकासाठी करतो तेच तो सगळ्यांसाठी करेल अगदी तर लोकांना सभेसाठी प्रोत्साहित करण्यासाठी तुम्ही आज इथे आलात म्हणून मी आभारी आहे तुमची मी उत्सुक आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही काही सामर्थ्यशाली गोष्टी सांगाल आणि देव मला सर्वोत्तम गोष्टी देईल अल्कॉन सुद्धा आपल्या सोबत असणार आहे आणि म्हणून मला वाटतं आपला वेळ फलद्रुप होईल आम्ही आतुरतेने वाट पाहू थँक्यू